नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज पण मी तुमच्याकडे खूप सारा असे इम्पॉर्टंट न्यूज घेऊन आलोय. व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा आणि ज्या लोकांनी अजून पण आपलं चॅनल सबस्क्राइब नाही केलं असेल तर छोटीशी रिक्वेस्ट करते तुमच्याकडे, प्लीज चॅनल सपोर्ट करा आणि सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला ना मग व्हिडिओला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. चला मग पहिली न्यूज बघूया. पहिली न्यूज आहे प्रतीक्षा थोरा बद्दल. तिने इंस्टाग्रामवरती क्यू ने केलं होतं, त्या क्यू मध्ये खूप काही इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारले. त्यामध्ये एक क्वेश्चन होता, तू लग्न कधी करणार आहे, त्यावर तिने काय रिप्लाय केलं तुम्ही बघू शकता. का बरं माझ्या लग्नाची एवढी घाई चालली आहे, मला टाइम आहे अजून, मी लवकर नाही जाणार लग्न करून. तसेच अजून एखादे क्वेश्चन विचारला होता, दीदी तू आयुष्यात लग्न करणार आहे का नाही कधी तुझ्या लाईफ मध्ये, त्यावर तिने रिप्लाय केलाय, हो मग का नाही, माझं पण स्वप्न आहे. आई डोंट हैव एनी क्रश, मेरे पास इतना वक्त ही नहीं है क्रश वश के लिए, सच में. तसे तिचा ह्या महिन्यामध्ये बर्थडे पण आहे, ती बर्थडे निमित्त तिने काहीतरी स्पेशल अनाउन्समेंट करणार आहे. येस ऑफ कोर्स आई हैव समथिंग स्पेशल फॉर माय बर्थडे, स्टे ट्यून स्टे कनेक्टेड. तसे तिचा एकाने क्वेश्चन विचारला तुझा बर्थडे कधी, म्हणून तिने रिप्लाय केलं 7/7 म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये बर्थडे आहे 7 तारखेला. तसे तिचे 10वी आणि 12वीला किती परसेंटेज होते ते पण एकाने विचारलंय. 10th ला 77 होते आणि 12th ला 86% आहेत मला, बट तरी पण मला कधी असं वाटत नाही की मी हुशार आहे, मी बॅक बेंचर होती. तसे तिने तिच्या युट्यूब चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ अपलोड केलाय, ती नागपूरला गेली. तुम्हाला सांगितलं असेल की मी आधीच्या व्हिडिओमध्ये एका इव्हेंटला तिकडचा एक तिचा टी व्ही इंटरव्ह्यू पण घेतलाय, त्याबद्दल हा स्पेशल ब्लॉग व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. त्याबद्दल तिने इंस्टाग्रामवरती पण एक व्हिडिओ अपलोड केले. हॅलो एव्हरीवन, काही दिवसांपूर्वी मी नागपूरला एक सेमिनारसाठी गेले होते, तुम्हाला माहिती आहे. तर पर सुप्रसिद्ध मेकअप क्वीन प्रतीक्षा थोरात कार्यशाला के प्रमुख रहे इस कार्यक्रम के. हा मी याच सेमिनार बद्दल बोलतीये. तर याच सेमिनारचे काही न्यूज मी पाहिल्या, तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या. तर मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा त्या न्यूज पहाव्यात आणि येस ऑफकोर्स तुम्हाला पण प्राऊड फील होईल, मलाही खूप झालं. तर मी तर जो मी व्हिडिओ शेअर केला यूट्यूबवरती, तर तो तुम्हाला पाहायचा असेल पूर्ण, तर त्याची लिंक मी माझ्या बायोमध्ये टाकलेली आहे, तर तुम्ही नक्की जाऊन पहा. आणि तुम्हाला काय वाटलं तो व्हिडिओ बघून हे कमेंट करून नक्की सांगा. आणि येस माझा व्लॉग यूट्यूबवर आला आहे, तो याच्याच रिलेटेड आहे, आणि मी ट्राय करेल की प्रत्येक वीकला एक तरी व्लॉग यूट्यूबला टाकायचा. तर जावा आत्ता तो व्लॉग पहा, तो व्हिडिओ पहा आणि कसं वाटलं हे कमेंट करून सांगा. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे अतरंगी प्रेम या सॉन्ग बद्दल. फायनल हे पण सॉन्ग युट्यूब वरती अपलोड झालंय विनमय म्युझिक युट्यूब चॅनल वरती. तुम्ही सगळे हे सॉन्ग बघितलं असेलच, अजून पर्यंत कोणी बघितलं असेल तर प्लीज जाऊन बघा, त्या सॉन्गची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल. हे गाइस, फायनली आमचं अतरंगी प्रेम हे गाणं रिलीज झालेलं आहे विनमय म्युझिक या युट्यूब चॅनलवर, तर जाऊन नक्की बघा आणि आमच्या रील्स पण बघा. खूप रील्स करा, टॅग करा आम्हाला आणि गाणं बघा, कमेंट करा तुम्हाला गाणं कसं वाटलं आणि खूप खूप शेअर करा. आणि ही अतरंगी जोडी कशी वाटली हे देखील नक्की सांगा. मी लिंक देतोय आम्ही, ते टॅप करा आणि जाऊन नक्की बघा आणि अतरंगी जोडीला भरभरून प्रेम द्या. थँक्यू. मला आवालाच अतरंगी प्रेम फायनली आउट झालंय. सो गाईज लिंक वर टॅप करा, लगेच जाऊन बघा, लगेच जाऊन बघा, एकदम भारी झालंय. ते थोडा अशा बघून जा. हवा 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 वरून टाक ना पागड्या याच्यावरती, लवकर टाक, 30 सेकंड लवकर टाक, लगेच जाऊन बघा. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे प्रशांत सरम बद्दल. जसं मी माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असताना तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मी 2 न्यूज कव्हर केलं होतं. त्यांचं एक नवीन सॉन्ग येते नागपूरला म्हणजे की युट्यूब चॅनलवरती. आता फायनल त्या सॉंगचे शूटिंग सुरू झाले, ते नाशिकला गेले त्यांची पूर्ण टीम. त्याच्यासोबत कोण गेले, त्यांचे मेन ऍक्टर फिमेल ऍक्टर कोण आहे त्यांचे रिव्हील तर नाही केले, पण रितेश त्याच्यासोबत गेले. मला वाटतं रितेशसोबत निशिंदे भाऊ पण असेल म्हणून असं मला तर वाटते, पण निशिंदे भाऊने काही स्टोरी नाही पोस्ट केले, रितेश भाऊने स्टोरी पोस्ट केले. त्या सॉंगचे शूटिंग सुरू झाले, आज त्याचा पहिला दिवस आहे. तर लवकर आपण नागपूर म्हणजे कधी नवीन एक सॉन्ग बघायला भेटेल. तुम्हाला काय वाटते कोण असेल त्या सॉन्ग मध्ये, मला प्लीज तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे विशालबाई बद्दल. विशालबाईचं लवकरच एक नवीन सॉन्ग बघायला भेटेल शिवानी कुलकर्णी यांच्यासोबत.
ते सॉन्ग येणार आहे एव्हरेस्ट मराठी युट्यूब चॅनल वरती. असं तुम्हाला मी का बोलतोय कारण विषयबाईंनी काल इंस्टाग्रामवरती स्टोरी शेअर केली होती. त्या स्टोरीमध्ये विषयबाईच्या सोबत शिवानी कुलकर्णी यांच्यावर टॅग केले आणि एव्हरेस्ट मराठी चॅनल पण टॅग केले. तर मला असं वाटतं लवकर दोघांचं एक नवीन सॉन्ग बघायला भेटेल. अजून जास्त मला काही अपडेट नाही भेटले याबद्दल, जे मी तुम्हाला गेस करून सांगितले, पण मला वाटतं लवकरच एक सॉन्ग बघायला भेटेलच. अजूनपर्यंत जास्त मला काही ह्याबद्दल अपडेट नाही भेटले. जेव्हा पण काही मला अपडेट भेटेल तेव्हा सांगेलच मी आपल्या न्यूजमध्ये. आता विषयबाईचं नाव घेतलंच आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल विषयबाई सोबत काय काय घडलं दोन दिवसामध्ये. त्याबद्दल सगळे स्पेशल व्हिडिओ अपलोड केले अरमोल कोळी भावानी. त्या युट्यूब चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, नक्की जरा व्हिडिओ चेक करा. चला मग पुढची बघूया. पुढची न्यूज आहे बॉब आणि कोमल बद्दल. हे दोघं जण शिर्डीला गेले साईबाबाचे दर्शन घ्यायला. त्यांनी तिकडे काही इंस्टाग्रामवरती स्टोरी आणि व्हिडिओ पोस्ट केले. किटो तो पण खा मम्मी ने तिकडे नज मला दाखवा काय काय झालं हा रस्त्यावर आंबे खाते सासू आणि सून. खूप खुश आहे साई मी तुझ्या सहवासात. जे कधी नशिबात पण नव्हतं ते सुद्धा मिळालंय मला तुझ्या राज्यात. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे क्राऊन जे म्युझिक यांच्याबद्दल. त्यांच्या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा हिंदी सॉन्ग येणार आहे. त्यांनी हिंदी सॉंगचे अनाउन्समेंट केले, त्याबद्दल त्यांनी काही स्टोरी पण पोस्ट केले. हॅलो गाईज, तर मी एक हिंदी गाणं बनवत आहे ज्याचं नाव आहे सामनेवाली खिडकी. सो तुम्ही त्यामध्ये मी मॅन्डोलिन यूज केली आहे. सो तुम्ही मला सांगा ती कशी वाटते. एक लड़की देखी शाम को हाय अल्लाह मुझे रात को. तुम्ही गाणं ऐकलं आहे आणि मला सांगा ते एंडिंग लाईन जी मी आता कंपोज केली आहे ती कशी वाटते. एस नो करून मला सांगा लवकर लवकर, जेणेकरून आपण लवकरच हे गाणं रिलीज करूया नवीन चॅनल. चला मग पुढची बघूया. पुढची न्यूज आहे श्रद्धा पवार ज्या पद्धतीने इंस्टाग्रामवरती काही नवीन व्हिडिओ अपलोड केले, पहिले तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या. प्रेम म्हणजे काय जे तू माझ्यावर करत नाहीस ते बस मोहब्बत है आपसे. बस मोहब्बत है आपसे. क्यों है, क्या है, कैसे है? क्यों है, क्या है, कैसे? ये नहीं जानते. ये नहीं जानते. बस ये जान लो. बस ये जान लो कि मोहब्बत है आपसे. क्यों मोहब्बत है आपसे. तसे मला आजच्या दोन तीन व्हिडिओ मध्ये एक दोन कमेंट्स करतायत श्रद्धा पवार आता मोज ऍप वरती व्हिडिओ अपलोड करत नाही. आता मोज ऍप तर माझ्याकडे नाही, म्हणजे जास्त मला काही माहित नाही. त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपलं असेल म्हणून ती व्हिडिओ अपलोड करत नसेल. त्याचं एक कॉन्ट्रॅक्ट असतं एक प्रकारचं, ते मोज ऍपशी किंवा जोश ऍप त्यांचं कॉन्ट्रॅक्ट असतं. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपलं की दुसऱ्या ऍपवर जातील ते, किंवा त्याचं रिन्यू पण होतं कॉन्ट्रॅक्ट म्हणून ते व्हिडिओ अपलोड करत नाही. काय लोकांना वाटलं काहीतरी झालं असेल म्हणून ती व्हिडिओ अपलोड करत नाही. आय होप तुम्हाला समजलं असेल मला नक्की काय बोलायचं आहे ते. बस चित्रांनो या एवढ्यामध्ये एवढंच. ही व्हिडिओ तुम्हाला थोडी फार तरी आवडली असेल तर प्लीज मित्रांनो लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका. आम्ही जर सेकंड चॅनलमध्ये नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे मी सोमवारी, तर सेकंड चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तर प्लीज सेकंड पण सपोर्ट करा आणि ह्या चॅनल पण सपोर्ट करा. थँक्यू, बाय. मत रुलाया कर मुझे ये जिंदगी. मत रुलाया कर मुझे ये जिंदगी. मुझे चुप कराने वाला यहाँ कोई भी नहीं है.